अमरावती जिल्ह्यातल्या अचलपूर तालुक्यात सालेपूर ग्रामपंचायतीनं एक आगळा वेगळा उपक्रम राबवलाय. 13व्या वित्त आयोगाच्या अनुदानातून नाविन्यपूर्ण योजना राबवून या ग्रामपंचायतीनं आरू शुद्ध पाण्याचं संयंत्र लावून घेतलंय. केवळ 7 रुपयात 20 लिटर पाण्याची कॅन घरपोच देण्याची सेवा सुरू झालीय. त्यामुळे गावातील नागरिक आनंदी आहेत. शुद्ध पाणी मिळत असल्यानं नागरिकांचं आरोग्यही चांगलं राहत आहे. आमची आरोग्याची चांगली सोय झालेली आहे. गावामध्ये जे दूषित पाणी पाण्यामुळे जे आजार होत होते ते आता अजिबात नष्ट झालेले आहेत. आणि या म्हणजे शुद्ध पाण्याचा आम्हाला अतिशय चांगला आमच्या गावाला अतिशय चांगला फायदा झालेला आहे. गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतही आरू शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीनं घेतला. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना शुद्ध आणि थंड पाणी मिळतंय. त्यामुळे विद्यार्थी आजारी पडण्याचं प्रमाणही कमी झालंय. याआधी आमच्या शाळेतील अनेक विद्यार्थी दूषित पाणी मिळत असल्यामुळे किंवा दूषित पाणी मिळाल्यामुळेच अनेक आजार विद्यार्थ्यांना होत होते. परंतु आता या आजाराचं प्रमाण हे मिनरल वॉटर जेव्हापासून विद्यार्थ्यांना मिळत आहे तेव्हापासून अतिशय त्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही शिक्षक त्यासाठी सतत प्रयत्नशील आहोत. सरपंच, मी उपसरपंच, सर्व सदस्य यांनी मासिक मीटिंगमध्ये निर्णय घेतला की आपण आरो वॉटर सुरू करायचा आणि प्रत्येकाच्या घरी स्वच्छ पाणी थंड पाणी द्यायचं. मग त्यानंतर आम्ही मीटिंगमध्ये ठरवलं की आपण 7 रुपयामध्ये 20 लिटरची कॅन घरपोच द्यायची आणि ते आम्ही सुरू केली आहे. विकास कामात कुठलंही राजकारण न आणण्याच्या गावातल्या राजकीय धोरणानं सालेपूर या गावानं विकासाकडे एक पाऊल पुढे टाकलंय. या गावाचा आदर्श पुढे ठेवून इतरही गावं अशा नाविन्यपूर्ण योजना राबवतील अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही. अमरावतीहून राजेश सोनोनेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.